ओम नमः शिवाय। मित्रांनो, 6 जानेवारी शुक्रवार या दिवशी पौष पौर्णिमा आलेली आहे। मित्रांनो, पौर्णिमा कोणतीही असो, जर तुमच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात धन समस्या आहेत, घरात पैसा येत नाही, तर धन प्राप्तीसाठी माता लक्ष्मीची पौर्णिमा तिथीस मनोभावे पूजा नक्की करा। कारण पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीची अत्यधिक प्रिय तिथी आहे। मित्रांनो, ज्यांना शक्य आहे त्यांनी धन प्राप्तीसाठी या पौर्णिमा तिथीस आपल्या देवघरामध्ये श्री यंत्राची, व्यापार वृद्धी यंत्राची किंवा दक्षिणावर्ती शंखाची स्थापना नक्की करा। सोबतच एकाक्षी नारळ, ज्याला एक डोळा असतो त्या नारळाला एकाक्षी नारळ म्हटलं जातं, तर अशा एकाक्षी नारळाची स्थापना सुद्धा आपण या पौर्णिमा तिथीस आपल्या देवघरात करू शकता। यामुळे धनलाभाचे अनेक योग जुळून येतात, सोबतच माता लक्ष्मीचं स्थायी वास्तव्य आपल्या घरामध्ये निर्माण होतं। मित्रांनो, जर तुमच्या आसपास माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन या पौर्णिमा तिथीस कोणतंही लाल रंगाचं एखादं फूल माता लक्ष्मीस मनोभावे अर्पण करा। विशेष करून गुलाबाचं किंवा कमळाचं फूल, जे माता लक्ष्मीस खूप प्रिय आहे, तर असं लाल रंगाचं फूल माता लक्ष्मीस मनोभावे अर्पण करा। माता लक्ष्मीच्या समोर गाईच्या तुपाचा एक दिवा प्रज्वलित करा। जर प्रत्येक पौर्णिमेस आपण हा उपाय केला तर माता लक्ष्मीची असीम कृपा आपल्यावर नक्की बरसते। त्यानंतर ज्यांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात कर्ज आहे, अनेक प्रयत्न करून देखील जर या कर्जापासून मुक्ती मिळत नसेल, तर कर्ज मुक्तीसाठी पौर्णिमा तिथीस आपण पिंपळाच्या वृक्षास जल आणि दूध हे एकत्रित करून पिंपळाच्या बुंध्याशी हे अर्पण करायचं आहे। मित्रांनो, एखाद्या तांब्याच्या तांब्यामध्ये आपण जल घ्या, त्यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे। कच्चं दूध म्हणजे न तापवलेलं जे दूध असतं त्याला कच्चं दूध म्हटलं जातं। तर 1 ते 2 चमचे कच्चं दूध आपण या पाण्यामध्ये टाकायचं आहे। सोबतच छोटासा गुळाचा खडा किंवा थोडीशी साखरसुद्धा या पाण्यामध्ये टाकून हे पाणी आपण मनोभावे पिंपळाच्या वृक्षास अर्पण करायचं आहे। पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 10 ते 11 दरम्यान आपण हा उपाय करायचा आहे। तिथे जल अर्पण केल्यानंतर त्या पिंपळाच्या वृक्षास आपण 7, 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। या प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। गाईच्या तुपाचा एक दिवा सुद्धा पिंपळाच्या वृक्षाखाली नक्की प्रज्वलित करा। मित्रांनो, पौर्णिमा तिथीस पिंपळाच्या वृक्षामध्ये माता लक्ष्मीचा वास मानण्यात आलेला आहे। आणि अशा पौर्णिमा तिथीस जर आपण हा उपाय केला तर धनसंबंधित कोणतीही समस्या असू द्या, तुमच्या जीवनात गरिबी आहे, दारिद्र्य आहे किंवा कर्ज आहे, तर या सर्व समस्या या उपायामुळे नक्की दूर होतात। मित्रांनो, हे उपाय करण्यासोबतच एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या घरात या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि श्रीहरी श्री विष्णूंची विधिवत पूजा सुद्धा करायची आहे। श्रीहरी श्री विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं फळं, तर माता लक्ष्मीस लाल रंगाची फुलं लाल रंगाचं वस्त्र अर्पण करायचं आहे। तांदळाच्या खिरीचा नैवेद्य अर्पण करून आपल्या मनात जी काही इच्छा आहे ती श्रीहरी श्री विष्णू आणि माता लक्ष्मी समोर बोलून दाखवायची आहे। आपल्या जीवनातील ज्या धनसंबंधित समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी मनोमन प्रार्थना करायची आहे। सोबतच ज्यांना शक्य आहे त्यांनी विष्णू सहस्त्र नामाचं किंवा श्री सूक्ताचं पठन या पौर्णिमा तिथीस नक्की करा। मित्रांनो, ज्यांना पठन करणं शक्य आहे त्यांनी ते नक्की करावं। मात्र ज्यांना श्री सूक्त किंवा विष्णू सहस्त्र नामाचं पठन करणं जमत नाही अशा लोकांनी फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय आणि ओम श्रीम श्री नमहा या मंत्रांचा 21-21 वेळा जप केला तरी सुद्धा चालेल। फक्त हे करत असताना आपण ते मनोभावे पूर्ण श्रद्धेने दृढ विश्वासाने करणं खूप महत्त्वाचं आहे। जर आपल्याही जीवनात धनसंबंधित काही समस्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी आणि घरामध्ये धनधान्य सुख समृद्धी नांदण्यासाठी आपण सुद्धा पौर्णिमेस हे काही उपाय नक्की करून पहा। श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची असीम कृपा आपल्यावर निरंतर बरसत राहो हीच मनोकामना। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।